हे 19वं वर्ष आहे. गेले 19 वर्ष आम्ही हा दीपोत्सव करतो आहे साजरा. आणि याचा मागचा उद्देशच असा आहे की मंडळाचा, की सगळ्या जाती धर्माचे, श्रीमंत गरीब वगैरे असा कुठलाही भेदभाव नाही, सगळे मिळून आज पाडवा आहे, प्रत्येकजण आपल्या घरी. काल लक्ष्मीपूजन झालं, उद्या भाऊबीज आहे, आजचा दिवस मोकळा असतो, पण आजचा दिवस आम्ही निवडतो. आणि गुण्या गोविंदाने ठाण्यातीलच नाही तर ठाण्याच्या बाहेरचेही लोक इथे या कार्यक्रमात सहभागी होतात आणि या कार्यक्रमाचा आनंद लुटतात. इथे बघितलं तर एक स्थानिक नागरिक सुद्धा असतात, एक किती कलाकार या ठिकाणी, या रांगोळी याच्यामध्ये 250 वरती कलाकार आहेत. त्याच्यामध्ये ह्या वर्षी काही बाहेरूनही रांगोळी कलाकार आले होते, कारण त्यांनी आम्हाला रिक्वेस्ट केली की आम्हालाही काढायचं. आमच्याकडे असं काही नाही की लोकलच, आम्ही पहिला प्राधान्य लोकल माणसांना देतो, परंतु लोकल माणसांना प्राधान्य दिल्यानंतर जर जागा असेल तर त्याही मंडळींना आम्ही प्राधान्य देतो. अशा 2-3 रांगोळ्या आहेत की ज्या ठाण्याच्या बाहेरच्या लोकांनी काढलेल्या आहेत. किती रांगोळ्या काढण्यात जाणार आहे आणि कलर्स किती वापरले? कलर्स 700 किलो कलर लागला आहे. रांगोळी सफेद रांगोळी 550 किलो आहे. 3,500 दिवे आहेत, हे आता आपण दीप प्रज्वलनचे 3,500 दिवे आहेत आणि हे दरवर्षी वाढत असतं. नेमकं ही दिवाळी आहे, काली मातेचं मूर्ती रांगोळी सजवण्यात आलेलं आहे, नेमका त्याच्यामध्ये किती कारीगर होतं आणि किती वेळ लागला? या मूर्तीला जनार्दन पोटे हा आमच्या विभागातील अतिशय सुंदर चांगला कार्यकर्ता आहे. हे 5 जणी रांगोळी साकारत होते. दुपारी 12 वाजल्यापासून हे रांगोळी साकारत आहेत. या रांगोळीमध्ये तुम्ही पहिला अगोदर खाली भुसा टाकला आहे, भुसाच्या वरती रांगोळीने हे लाईट वगैरे करून हे त्यांनी केले. नंतर तुम्ही तिथे बघाल, चांगले विषय आहेत, शेतकरी आत्महत्या आहेत, त्याच्यानंतर आवनीचा विषय आहे, त्याच्यानंतर मोबाईलचे किती वाईट परिणाम होतात तो विषय आहे. असे बरेच अनेक विषय आहेत. आता मी त्या साईडला जास्त गेलो नाही आहे, पण तुम्हाला कळतील की अनेक चांगले विषय मुलांनी, या लोकल मुलांनी हाताळले. आणि विशेष म्हणजे हे जे नेतृत्व जे आम्ही रांगोळी काढतो, ती नुसती रांगोळी काढत नाही तर ह्या रांगोळी मुलांना शिकवलं जातं. आंतरराष्ट्रीय दर्जाचे 2 रांगोळी कलाकार आहेत इथे आमच्याकडे, महेश कोळी आणि प्रफुल कोळी, यांच्या रांगोळीचा लिमका बुकमध्ये रेकॉर्ड झाला आहे. असे 2 रांगोळी कलाकार ह्या मुलांना समजवत असतात, शिकवत असतात की रांगोळी कशी टाकायची.